संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचा रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे. मात्र या रुंदीकरणामध्ये दुतर्फा असलेली झाडं मात्र तोडण्यात येत आहेत आणि त्यामुळेच वारकऱ्यांना रखरखत्या उन्हाचा सामना करत प्रवास करावा लागतोय. याबद्दलच सांगतायत आमचे प्रतिनिधी मंगेश कसरे. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रुंदीकरणामध्ये येणारी अनेक झाडे ही काढण्यात आल्यामुळे सध्या वारकऱ्यांची सावली हरपली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता, आज पालखी बेलवाडीचं रिंगण ओरखून इंदापूरच्या दिशेने जात आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता, रखरखत्या उन्हात वारकरी प्रवास करत आहेत. यावर्षी पावसाने ओढ दिली त्यामुळे उन्हाची तीव्रता देखील मोठ्या प्रमाणात आहे. अशातच या वारकऱ्यांना काही विश्रांती घ्यायची झाली तरी रस्त्याच्या कडेला कुठेही झाड नसल्यामुळे वारकऱ्यांना सावलीची कुठल्याही प्रकारची सोय नाही. ही यामुळे तीव्र उन्हाचा सामना करत वारकरी आपला प्रवास करीत आहेत. एकूणच या महामार्गाचे काम पाटस ते पंढरपूर असे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या रुंदीकरणात येणारी झाडे काढली, मात्र त्या ठिकाणी नवीन झाडे कधी लावणार हा खरा प्रश्न आहे आणि त्यामुळे वारकऱ्यांना सावली कधी निर्माण होईल. मंगेश कचरे, साम टी व्ही न्यूज, इंदापूर.